दौलतराम जोगावत मुंबईत आलेत. ज्येष्ठ लेखिका शोभा डे यांच्या ट्विटमुळे चर्चेत आलेल्या जोगावतांना मोफत उपचारांसाठी भरपूर जणांनी मदत देऊ केली, पण त्यांनी निवड केली मुंबईतल्या सेंटर फॉर ओबेसिटी अँड डायजेस्टिव्ह सर्जरीची. दौलतराम जोगावत हे मध्य प्रदेशमध्ये राहतात. निवडणूक काळात शोभा डे यांनी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असं ट्विट करत जोगावतांचा फोटोही ट्विट केला होता. डे बाईंचं ट्विट व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स आणि पोलीसही दौलतराम जोगावतांच्या मदतीला धावून आले. मुंबई पोलिसांनीही शोभा डे यांना चोख उत्तर दिलं. कुणाच्या जाडेपणाची अशी खिल्ली उडवू नये. दौलतराम जोगावत हे मुंबईचे पोलीस नाहीत असंही मुंबई पोलिसांनी ट्विट केलं. काही दिवसातच या बातम्या दौलतराम जोगावत यांच्यापर्यंत पोहोचल्या. डे बाईंचं ट्विट पाहून जोगावत यांना वाईट वाटलं. त्यांनी डे बाईंना थेट सवाल केलेत. कुणी हौशीनं जाड होत नाही, आजारपणामुळे मी जाड झालोय. एवढीच काळजी वाटते तर माझ्या उपचारांचा खर्च तुम्ही उचलणार का? दरम्यान मुंबईतल्या डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांनी 180 किलो वजनाच्या जोगावत यांच्यावर उपचार करण्याचं ठरवलं. हे तेच डॉक्टर आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वीच इजिप्तच्या 500 किलो वजनाच्या अमानवर उपचार सुरू केलेत. मैं काफी बिजी था, मैं ऑपरेट कर रहा था और किसी ने मुझे बताया कि ये शोभाडे ने ऐसा ट्वीट किया और बहुत ही ट्रोलिंग हो गई थी ट्वीट पे. अक्सर यूजली मैं मेरे फ़ोन को शाम की तरफ देखता हूँ, रात को देखता हूँ, और इसके कारण से जब मुझे ये आया तो मैंने उनको एक मैसेज भेजा कि आई रियली फील फॉर यू, और अगर आपको बेरियाट्रिक आपको लगता है कि बेरियाट्रिक सर्जरी से आपकी हेल्प हो सकती है तो आप प्लीज़ मुझे कॉन्टैक्ट करिए. स्थूल व्यक्ति की कभी ही खिल्ली उड़ऊ नए, हा एक आजार आहे आणि सध्याच्या जीवनशैलीमुळे भारतात स्थूल व्यक्तींचं प्रमाण वाढत चाललंय. त्यामुळे यावर सरकारनं गांभीर्यानं विचार करायला हवा. यासाठीची औषधं बाजारात स्वस्तात उपलब्ध होतील याकडे सरकारनं लक्ष द्यायला हवं असंही यावेळी डॉक्टर लकडावाला यांनी म्हटलंय. अंकुर त्यागीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.